सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे महाराष्ट्र सरकारने दिले आहेत। महाराष्ट्र सरकार ही जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करणार असून लवकरच संपूर्ण नाईट लँडिंग सुरू होईल अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। ॲक्विएशनचे पैसे आलेले नाही असं त्यांनी का सांगितलं, दुर्दैवानं मला असं सांगावं वाटतं। ह्या सगळ्या माहिती लोकप्रतिनिधीकडे असणं गरजेचं आहे। सगळेच्या सगळे पैसे शेतकऱ्यांचे महाराष्ट्र सरकारनं दिलेले आहेत आणि आजकाल ते पण अधिकारी आले येत आहेत 2 मिनिटांमध्ये। जे महाराष्ट्र सरकारकडची जी लँड आहे ती कोस्टगार्डकडे आणि महाराष्ट्र सरकारकडची लँड जी आहे ती विमान प्राधिकरणाकडे देण्याचं जे ॲग्रीमेंट आहे ते उद्या इथं रत्नागिरीमध्ये होतं। निदान एवढी तरी माहिती घ्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे। त्याच्यामुळे विमानतळाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या परिपूर्ण आपण केलेल्या आहेत। विमानतळाचं नाईट लँडिंग का सुरू नाही याला कारण आहे। आपण जर विमानतळावर गेला कधी जा तर विमानतळाचे 2 भाग कंपाऊंडवरचे जोडणं बाकी राहिलेलं आहे आणि नाईट लँडिंगचा नियम असा असतो की जोपर्यंत पूर्ण कॅम्पस एअरपोर्टचा हा कंपाऊंडवरनं बंद होत नाही तोपर्यंत नाईट लँडिंग सुरू होत नाही। त्याच्यामुळे नाईट लँडिंग थांबलेलं आहे। मला असं वाटतं की मॅक्झिमम 2 ते 2.5 महिन्यामध्ये नाईट लँडिंग सुरू होणार आहे आणि असंच पत्र माझ्याकडे कोस्टगार्डनं दिलेलं आहे त्याची कॉपी मी तुम्हाला देतो।